आजच्या या कॅपजेमिनाय आणि डोंबिवलीकर प्रतिष्ठानच्या संयुक्त पुढाकारातून डिजिटल अकॅडमीच्या उद्घाटनप्रसंगी मंचावर उपस्थित आपले राज्याचे PWD मिनिस्टर रवींद्र चव्हाणजी, भाऊसाहेब दांगडेजी, श्रीमती आरती श्रीवास्तव, श्री अनुराग प्रताप, श्री अश्विनी यारडी, श्री डॉक्टर संतोष भोसले, श्रीमती रूपा बोहरा सर्वच या ठिकाणी उपस्थित मान्यवर आणि डोंबिवलीमध्ये उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या भगिनी आणि बंधूंनो, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून डिजिटल लिटरसीच्या संदर्भात आणि एक प्रकारे आधुनिक जगाकरता जो ह्युमन रिसोर्स आपल्याला तयार करायचा आहे त्याकरता एक महत्त्वाचं पाऊल उचललं जात आहे. मी श्री रवी चव्हाण यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी हा पुढाकार घेतला आणि कॅपजेमिनाय असेल किंवा मी डोंबिवलीकर असेल किंवा इतर आय केअर किंवा ज्या काही सगळ्या संस्था याच्याशी जुडलेल्या आहेत त्या सगळ्यांचं देखील मी अतिशय मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी हा इनिशिएटिव्ह या ठिकाणी घेतला. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जग अतिशय वेगानं बदलत आहे. भारत एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा रोल आज जगामध्ये प्ले करतो आहे. आपण जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था झालो आहोत, लवकरच आपण जगातली 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहोत. 5व्या क्रमांकावरनं 3र्या क्रमांकाकडे जात असताना डिजिटलायझेशन टेक्नॉलॉजी या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत, कारण या गोष्टींच्या आधारावरच आपली गती ही आपल्याला वाढवता येणार आहे. ज्याला आपण लीप फ्रॉगिंग म्हणतो ते आपल्याला करता येणार आहे. आणि यासोबत आज आपण बघू शकतो की याच्यामुळे आपलं जे जॉब मार्केट आहे ते देखील खूप मोठ्या प्रमाणात बदलत आहे आणि जे काही पारंपरिक स्किल्स आहेत त्याचं एक वेगळं मार्केट असेल, पण आज टेक्नॉलॉजीच्या संपूर्ण जॉब मार्केटमध्ये स्किल एक्वायर करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि सातत्याने एक आपण अशा प्रकारच्या व्यवस्थेतनं चाललो आहोत की प्रत्येक व्यक्तीला नवीन स्किल्स या त्या ठिकाणी ॲक्वायर करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. विशेषतः हा जो सगळा डिजिटल स्पेस आहे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अपॉर्च्युनिटीज आहेत. आपण असं मानतो की साधारणपणे पुढच्या काळामधले जे काही जॉब्स आहेत त्यात ॲटलिस्ट 40% जॉब्स हे पूर्णपणे डिजिटली डिटर्मिंड असतील आणि म्हणून जी काही आपली नवीन पिढी आहे त्या पिढीला याचा अनुभव मिळाला पाहिजे, याचं ट्रेनिंग मिळालं पाहिजे. आणि एवढंच नाही तर मुळातच जे लोक आज जॉब मार्केटमध्ये आहेत त्यांनाही अपग्रेडेशन अत्यंत गरजेचं आहे, कारण आज आपण बघतो आहे की असं मानलं जातं की देशामध्ये हळूहळू जवळपास वेगवेगळ्या प्रकारचे 23 कोटी अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या ऑप्सोलीट होतील आणि 26 कोटी नवीन अपॉर्च्युनिटीज तयार होतील. त्यामुळे या ज्या काही नवीन अपॉर्च्युनिटीज आहेत या ग्रॅप करायच्या असतील तर जे अस्तित्वात जॉब मार्केटमधले लोक आहेत किंवा जे त्याच्यामध्ये येऊ घातलेले आहेत अशा सगळ्यांचं ट्रेनिंग हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांना सगळ्या प्रकारचं नॉलेज त्यांना ह्युमन रिसोर्समध्ये कन्वर्ट करणं, मानव संसाधनात परिवर्तित करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे सेंटर आहे हे एक अत्यंत महत्त्वाचं काम या ठिकाणी करेल, कारण एकीकडे डिजिटल नॉलेज आणि दुसरीकडे सॉफ्ट स्किल्स अशा दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की ज्यातनं पुढच्या काळामध्ये एखाद्याचं व्यक्तिमत्व डिटर्मिन होईल आणि त्याला तशा प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज देखील मिळतील. मी महानगरपालिकेचं अतिशय मनापासून अभिनंदन करू इच्छितो की महानगरपालिकेने याच्यामध्ये पुढाकार घेऊन जागा दिली आणि हे सेंटर त्या ठिकाणी चालतं आहे. मला असं वाटतं की पूर्वीच्या काळामध्ये महानगरपालिकांचं काम हे फक्त प्राथमिक शिक्षण होतं, मग हळूहळू थोडं माध्यमिक शिक्षण देखील झालं, पण आता प्राथमिक माध्यमिकच्या पलीकडे डिजिटल शिक्षण हे आता मला असं वाटतं की महानगरपालिकांची प्राथमिकता झालेली आहे आणि त्या दृष्टीने हे अतिशय चांगलं काम होतं आहे. मी विशेषतः कॅपजेमिनायचे अतिशय मनापासून आभार मानेन की त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला. एक अतिशय मला असं वाटतं महत्त्वाची गोष्ट आहे, कारण कॅपजेमिनायजवळ खूप मोठ्या कॅपेबिलिटीज आहेत आणि अतिशय चांगलं काम
कॅप जेमिनी गेले अनेक वर्ष करते आहे, विशेषतः महाराष्ट्रामध्ये मागच्या काळामध्ये जे सगळ्यात मोठं कॅम्पस आहे ते कॅम्पस देखील उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली आणि त्यावेळेस मी ते कॅम्पस बघितलं आणि बोनाफिट्स काइंड अशा प्रकारचं एक ह्यूज मोठं अशा प्रकारचं कॅम्पस हे तयार झालं आहे. पण या सगळ्या कॅपेबिलिटीज समाजाकरता देखील उपयोगी आल्या पाहिजेत आणि केवळ स्वतःकरता ह्युमन रिसोर्स नाही तर समाजाकरताही किंवा देशाकरता ह्युमन रिसोर्स तयार करता आला पाहिजे या भावनेतलं कॅप जेमिनी ज्या प्रकारे समोर आलेली आहे तर मी त्यांचं देखील अभिनंदन करतो. सगळ्याच संस्था ज्या हे चालवणार आहे त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे की 2000 स्टुडंट्स एक टार्गेट आपण ठेवलं आहे यावर्षी. आत्ताच रवीजींनी सांगितलं की 500 स्टुडंट्स आपण यावर्षी केटर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मला विश्वास आहे की हा 2000 आकडा पार करून 5000 आपण जाल आणि एक वन ऑफ इट्स काइंड अशा प्रकारचे सेंटर सुरू झालेलं आहे आणि या सेंटरकडनं एक प्रकारे प्रेरणा घेऊन मला असं वाटतं की डिजिटल स्पेसमध्ये जे जे काही वेगवेगळे प्लेयर्स आहेत त्यांच्यासोबत कोलॅबरेट करून आपण अजून याला मोठं करू शकतो, अजून वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे सेंटर्स तयार करू शकतो जेणेकरून जी काही आवश्यक मनुष्यबळ आहे ते आपल्याला तयार करता येईल आणि आपल्या तरुणाईला देखील त्या ठिकाणी प्रशिक्षित करून त्यांच्या हाताला काम देता येईल. मी रवीजी आपलं खरोखर मनापासून अभिनंदन करतो. आपण मला मागच्या काळात सांगितलं होतं की अशा प्रकारे आम्ही करतोय पण ते इतक्या लवकर तुम्ही करू शकाल असं मला वाटलं नव्हतं. फार वेगाने तुम्ही ते केलं आणि त्याचा फायदा हा निश्चितपणे डोंबिवलीकरांना होणार आहे. डोंबिवलीकरांच्या संदर्भातलं तुमचं जे कमिटमेंट आहे ते मला असं वाटतं की यातनं निश्चितपणे दिसून पडतं. म्हणून तुमचं देखील मनापासून अभिनंदन करतो. इथे उपस्थित आणि समोर उपस्थित सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.